विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या 4 जागांमध्ये 2 शिक्षक व 2 पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. या 4 जागांची मुदत 7 जुलै 2024 ला संपते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे. त्यासाठी नवीन शिक्षक मतदारांना नाव नोंदणीसाठी रविवारी 12 मे ही अंतिम मुदत होती. मात्र अहमदनगर, जळगाव यासारख्या ठिकाणी सोमवारी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले, त्यामुळे तेथील शिक्षक मतदारांनी केलेल्या नोंदणीचा तपशील देण्यासाठीही अडथळे येत आहे. त्यातच त्या अर्जाची छाननी बाकी असल्यामुळे त्या प्रक्रियेलाही प्रशासनाला वेळ मिळाला नाही. म्हणूनच आता शिक्षक निवडणुका कार्यक्रमांचा खोळंबा झाल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर 10 जून रोजी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुका होण्याआधी शिक्षक निवडणूक कार्यक्रमांचा खोळंबा झाला आहे. तर निवडणुका नेमक्या कधी होणार हा देखील प्रश्न उपस्थित होतो. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.